नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट, मैं आज आपको कक्षा पांचवी विषय मराठी में माझा अनुभव याचे वाचन करून मी दाखवणार आहे। तर आपण या व्हिडिओ मध्ये माझा अनुभव ह्या धडाचे वाचन ऐका आणि पाठ करा की ह्या माझा अनुभव मध्ये काय दिलेला आहे। माझा अनुभव इसमें क्या दिया गया है, इसका वाचन मैं आपको करके इस वीडियो में बता रहा हूं, तो आप क्या करिए, इसका श्रवण करिए और इसका वाचन करिए। एके दिवसी मी विनित्याच्या घरी गेले होते। आम्ही दोघी गच्चित गप्पा मारत बसलो। तेवढ्यात विनित्याच्या आईने हाक मारली। आम्ही दोघी घरात आलो। काकू म्हणाल्या, इथे गप्पा मारण्यापेक्षा भाजी आणायला जा आणि जाताना गप्पा मारा। पिशव्या व पैसे घेऊन आम्ही दोघी भाजी आणायला निघालो। आम्हाला खूप गप्पा मारायच्या होत्या। आम्ही दोघी जवळच्या भाजी वालीकडे गेलो, भाजी घेतली व परत निघालो। सायंकाळ से 7 वाजलेले, प्रत्येक जन घरात काम करण्यात गुंतलेला। टीव्हीचा जोर जोराने आवाज येत होता। रस्त्यावर कोणीही नव्हते। कोणत्या तरी बंगल्यातील 2 मोठे कुत्रे बाहेर फिरत होते। त्या कुत्र्यांनी आम्हा दोघींना पाहिले। कमरे इतके उंच आणि खाऊन पिऊन धष्ट पुष्ट झालेले ते कुत्रे आमच्या जवळ आले। अंगाला चाटू लागले, पिशवीत डोकावून पाहू लागले। आमच्या अंगाचा थरकाप झाला। घाबरून दोघींच्या हातातील पिशव्या खाली पडल्या। पिशवीतील कांदे, बटाटे, फ्लावर, कोबी, चेंडू सारखे घरंगळत रस्त्यावर पडले। दोन्ही कुत्रे पायांनी त्यांच्याशी खेळू लागले। जणू काही ते चेंडूशी खेळत होते। नंतर त्यातला एक कुत्रा आमच्याजवळ आला। गुडघ्यावर 2 पाय ठेवून गुरगुर करू लागला। आमची बोलतीच बंद झाली। आता याच्या पुढे काय आहे ते बघा। आमची बोलतीच बंद झाली। मोठ्याने कोणाला हाकही मारता येईना। भीतीने तोंडातून शब्दच फुटत नव्हता। ते दोन्ही कुत्रे आमच्या भोवती फिरत होते। आम्ही मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होतो। तेवढ्यात मला एका बंगल्याच्या गच्चीत एक काका दिसले। त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले। ते आत गेले आणि त्यांनी कुत्र्यांच्या मालकाला फोन केला। त्या कुत्र्याचे मालक बंगल्यातून बाहेर आले। तुम्हाला कुत्रे चावले वगैरे नाहीत ना, घाबरू नका, असे म्हणत त्यांनी दोन्ही कुत्र्यांना आत नेले आणि आमच्या जीवात जीव आला। त्यांनी आमची माफी मागितली। ज्या काकांनी आम्हाला गच्चीतून पाहिले होते ते आमच्या जवळ येऊन चौकशी करू लागले। कुत्र्यांनी आम्हाला काहीही केलेले नाही, पण कुत्रे पाहूनच आम्ही घाबरलो, असे त्यांना सांगून आम्ही जमेल तेवढी भाजी पिशवीत भरली आणि घरी आलो। घरी आल्यावर काकूंना हा प्रकार सांगितला।
त्याही घाबरल्या, विनीताचा भाऊ हसून म्हणाला, अगं तुम्ही काय गप्पा मारता? ते ऐकायला ते कुत्रे आले होते, घाबरायचे कशाला, आणि घरात एकाच हसा पिकला। तर असा हा विनीताचा अनुभव, माझा अनुभव, याचे मी वाचन करून आपल्याला ह्या व्हिडिओ दाखवले। आपण काय करा, याचे वाचन ऐका आणि वाचन करा। थँक यू। आप मेरे इस माझा अनुभव इसका क्या करिए, आप वाचन करिए, श्रवण करिए, और आगे आने वाले वीडियो के लिए आप मेरे इस चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन को दबाएं। धन्यवाद सभी को।